सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आयकर विभागाकडून जवळपास रोजच छापेमारी सुरू आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या एका पथकाने कानपूर मधील कन्नौज येथील पियुष जैन या परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरावर नुकताच छापा टाकला. यावेळी व्यापाऱ्याच्या घरात पैशांचे गबाड सापडले आहे. या नोटा इतक्या होत्या की त्या मोजण्यासाठी मशीन मागवण्याची वेळ आली होती. शिखर पान मसाल्याशी संबंधित ठिकाणांवर सुरू असलेल्या छापेमारीत जवळपास 150 कोटी रुपये किमतीच्या नोटा सापडल्याचं बोललं जात आहे. शिखर पान मसाल्याचे मालक पियुष जैन यांच्या कानपूर येथील आनंदपुरी या निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार एक दिवस आधी शिखर पान मसाल्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. पियुष जैन यांचा परफ्यूमचा व्यवसाय कन्नौज मधून चालतो. कारवाई दरम्यान आयकर विभागाची टीम नोटा मोजण्याचे मशीन घेऊन त्यांच्या घरी पोहोचली. आधी आयकर विभागाच्या पथकाने त्यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यानंतर पथकाला घटनास्थळी नोटा मोजण्याची मशीन मागवावी लागली, त्यामुळे घराबाहेरील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता.